जी खा मुड़ो याला पण देऊया का खराब हो आजी मी विचार करते ईशासाठी शाळेचं बघावं आपण इथे जवळ एखादी प्ले स्कूल असेल ना तर मी तपास करते शाळेत अगं केवढीशी आहे ती आत्ता कुठे शाळेत घालतेस तिला तसं नाही ग प्ले स्कूल मध्ये कसं ती दिवसभर तिथे खेळण्यात बिझी असेल शिवाय तिच्या वयाच्या मुला मुलींची मिक्सअप व्हायला शिकेल अगं पण त्यासाठी तिला इतक्यात कुठे कशाला पाठवायची घरी खेळ ती घरी घरी कोण असणार आहे तुम्ही दोघ तर गावाला जाणार मला आता माझं काम सुरू करायचंय मग दिवसभर ईशाकडे बघणार कोण तुम्ही राहणार आहात का इथे काय हो अगं तिथे आमचं सगळं सेट झालंय आता परत तिथून इथे आणायचं म्हणजे नकोच ते आणि शिवाय ह्या घरात एवढी माणसं राहणार म्हणजे गर्दी होणार असं काय म्हणताय आजोबा ताई होती तेव्हा आपण होतोच की तेव्हा ईशाही होती तेव्हा राहतच होतो आपण एकत्र तेव्हा कुठे गर्दी व्हायची तिथली सवय झाली आता आम्हाला तिथलं आयुष्य कसं संथ आहे मी दुसरी जागा बघू का म्हणजे तुमचा प्रश्न सुटणार असेल तर अग सई आम्ही कुठे तुला असं काही म्हटलंय हो ना तू कुठे जातेस आता त्याची काही गरज नाहीये नाही पण इथे जर अडचण होणार असेल आणि तुम्हाला सगळ्यांना इथे राहायचं असेल तर मी बघेन दुसरी जागा खरंच तुला हे घर सोडून जायची काहीही गरज नाही तू आता आमच्या घरातलीच झालेली आहेस ईशा शाळेत जाणार बेटा माझं पिल्लू गुणी माझं बाळ ओ अरे काय चाललंय हे संध्याकाळचं असं कोणी खोलीत बसून राहत का अरे आता तो वाचतोय ना एरवी सारखी म्हणत असते जनरल नॉलेज काही वाचतच नाही आणि मला तर आज फर्स्ट टाइम दिला जाताने मोबाईल ओ करेक्ट चला कळलंय मला सगळं उठा आणि बाहेर अंगणात खेळायला जा चला उठा प्लीज आई आणि आता मी दोघं जाऊन काय खेळणार लपाछुपी काय मस्करी करताय मी एक सजेस्ट करू का तुम्हाला तुम्ही दोघं जण क्रिकेट खेळा जा हा मध्ये प्लास्टिकचा बॅट आणि बॉल अकाऊ झाला दोघं जण तुम्ही असं करा ना विक्रांत दादाला घ्या आणि जा खेळायला हा तो खेळेल तुमच्या बरोबर आई लॉस्टेड आयडिया लॉसिड एवढं पण नाही माहिती म्हणजे सॉलिड आयडिया काय दोघे जण अरे जा उठा चला जा त्याला बोलवा जा सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण अभिनंदन काय झालं
काय झालं काय आले मी निकाल लावून आले हो पण तिची आईच काय बोलली तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया